हे उडून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. विमानतळ बॉम्बन उडून देण्याचा ईमेल आलेला आहे. विमानतळावर सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात आलेली आहे. गोवा विमानतळ हे लष्कराच्या अखत्यारीत आहे. ईमेलबाबत आता गोवा पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे. आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत आहेत. प्रमोद, ही गंभीर म्हणजे धमकी आहे, बंदोबस्त वाढवण्यात आलाय, काय समोर येते माहिती? गिरीश, अगदी काही जवळपास एक तासाभरापूर्वी हा मेल आल्याची माहिती सूत्रांच्या हवालेने मिळते आहे. गोव्यातील जे दाबोली विमानतळ आहे ते विमानतळ उडून देण्यात येईल अशा पद्धतीचा एक मेल जो आहे तो विमानतळ प्रशासनाला काही वेळापूर्वी केला गेला होता. आणि त्या पार्श्वभूमीवरती गोवा प्रशासनाकडनं, गोवा पोलिसांकडनं सुरक्षा जी आहे ती वाढवली गेलेली आहे. हा मेल नेमकं कुठून आलेला आहे, कुणी पाठवलेलं आहे, या सगळ्याचा तपास जरी पोलीस करत असले किंवा यंत्रणा करत असली तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मात्र गोव्यातील यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या संदर्भात तपास पोलिसांकडनं आणि विमानतळकडे प्रशासनाकडनं सुरू असल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे. प्रमोद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.